छान आणि मी पण मजेत आहे. तर पहाटेचे वाजलेले 6:30 व्लॉग करायचं कारण असं आहे की मी तुमच्यापर्यंत आज जे सकाळची जी रुटीन आहे ना हे ऑफिसला जाणार मुळे स्कूलला जाणार आहे. तर मी टिफिनमध्ये काय करणार आहे ना आज तर ते तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे. म्हणजे आजचं लंच बॉक्समध्ये कुठली रेसिपी करणार आहे तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो ना तुम्ही करू नक्की मला कळवा आणि लाईक करा माझ्या व्हिडिओला. तर चला बघू आता मी लंच बॉक्समध्ये काय बनवते. तर अशीच ब्लॉग आवडत असतील तर मला नक्की कळवा, नक्की कमेंट करून सांगा. तर मी जसं मला जमेल तसं मी प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. जसं मला सकाळी सकाळी ज्या दिवशी मला शूट करायला वेळ मिळाला मी त्या दिवशी नक्की शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आणि लंच बॉक्समध्ये काय काय बनवते मी तर तुम्हाला आवडत असेल तर मी नक्की मला कमेंट्स करून सांगा. मी नक्की करेल, माझ्या परीने मी नक्की ट्राय करेल. तर ही मटकी मी कालच रात्री छान अशा स्वच्छ कपड्यात बांधून ठेवलेली होती तर तिला बघू शकता छान स्प्राउड आलेले आहेत. त्यानंतर मी भाजीसाठी थोडीशी मटकी त्याच्यातनं एका साईडला प्लेटमध्ये काढून घेतली आणि त्याच्यात पाणी ॲड करणार आहे. आणि शिल्लक राहिलेली मटकी ना ती मीठ टाकून सकाळी सकाळी श्रेयाचा स्कूलला जाताना ती थोडंसं खाऊन जाते तर तिला मी मीठ टाकून भाजून देणार आहे. तर मला मटकीमध्ये शेंगदाणे आवडतात म्हणून मी त्यासाठी शेंगदाणे ॲड करून घेतले त्याच्यामध्ये. तर आता सुरुवातीला मसाला तयार करून घ्यायचा आहे आपल्याला मटकीसाठी. तर त्यासाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत आणि थोडंसं खोबरं किसलेलं आहे आणि अद्रक लसूण. तर सुरुवातीला मी तव्यावर कांदा टाकून घेतलेला आहे आणि तो छान असा भाजून घ्यायचा आहे. गावरान मसाल्याची मटकी आहे म्हणलं तर कांदा थोडासा फ्राय आपल्याला भाजूनच घ्यावा लागेल, फ्राय नाही म्हणता येणार, भाजून घ्यावा लागेल. तर त्यासाठी मी भाजून घेत आहे कांदा. तर थोडंसं ऑइल ॲड करून घेतलेलं आहे जेणेकरून कांदा आपला छान भाजला जाईल. त्यासाठी मी थोडंसं ऑइल टाकून घेतलेलं आहे. कांदा छान भाजून घेते आणि त्याच्यानंतर साईडला कांदा करून घेतला आहे. थोडंसं तेल टाकून त्यात खोबरंही छान असं भाजून घ्यायचं आहे. तर मी खोबरंही भाजून घेते बघू शकते आणि त्यानंतर सर्व एकत्र करून असं छान भाजून घ्यायचं आहे. अद्रक लसूणही त्याच्यात मी ॲड करून घेतले. मसाला बघू शकते मी छान असं भाजून घेतला आहे आणि थोडासा गार करण्यासाठी मी ठेवून देणार आहे आणि तोपर्यंत मी कणिक मळणार आहे. तर आज यांना बीटच्या चपात्या न्यायच्या आहेत तर त्यासाठी मी 2 बीट असे किसून घेतलेले आहे आणि त्यासाठी 2-3 पाकळ्या अशा लसणाच्या घेतल्या आहेत. हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेत आणि अद्रकचा एक तुकडा घेतलाय छोटासा. तर असं हे ग्राइंड करून घेणार आहे मी आता मिक्सरमध्ये सर्व. कसं होतं ह्या मुलीचा बीट खायला मागत नाही ना त्याच्यामुळे मला हे असे पर्याय करावं लागतात काही काही. त्याच्यामुळे त्यांना बीटच्या चपात्या करून खाऊ घालणार आहे. बघू शकते मी छान असं बारीक ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि आता मी ते एका परातीत ओतून घेतलेलं आहे सर्व. त्यानंतर थोडीशे तीळ ॲड करणार. मी तीळ भरपूर ॲड करते कारण की तिळीचे खूप फायदे आहेत, ती हाडांसाठी खूपच चांगली असते ती. आणि त्याच्यानंतर मी पीठ ॲड करून घेतलं आहे, नमक ॲड करून घेतलेलं आहे आणि हे छान असं एकजीव करून घेणार आहे मी आता. कारण की आपल्याला पाणी सुरुवातीला घालायचं नाही त्याच्यामध्ये कारण की कसं आहे ते ऑलरेडी पेस्ट आहे तर गरज पडली तरच तुम्ही पाणी ॲड करू शकताय. तर मी बघू शकताय थोडं थोडं पाणी ॲड करून असं ते कणिक मळून घेते. तर ह्या चपात्या कशा असतात, मुली आता बीट खायला मागत नाही का, बरेच जण आता बीट खायलाच मागत नाही. त्याच्यामुळे आज हे पण म्हटलेत की मला पण दे जाऊ दे माझ्या निमित्ताने त्या पण खातील. त्याच्यामुळे आज एकच पीठ मळलंय नाही तर मला डबल मळावं लागतं. तर आज हे पण म्हटले मी घेऊन जातो म्हणून. तर मग आज मटकीची भाजी आणि ह्या चपात्या त्यांना देणार आहे. हे असंच करावं लागतं कारण की कुठल्याही भाज्या खायला मागत नाही त्याच्यामुळे धपाटे किंवा पराठे अशा रूपांमध्ये मला त्यांना ते द्यावं लागतं टिफिनला. तर आता मी छान कणिक मळून घेतलं आहे आणि एका बाउलमध्ये काढून ते साईडला ठेवून देते. तर तोपर्यंत मसालाही गार झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी आता मसाला ग्राइंड करून घेणार आहे आणि त्यासाठी एक टमाटर, बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यात ॲड करून ती मिक्सरमध्ये छान असं ग्राइंड करून घेणार आहे. सकाळी सकाळी सगळ्यांनाच डब्याची घाई असते तर त्यासाठी मटकीची भाजी मी अशा प्रकारे कुकरमध्येच लावते. तर मी कुकर ठेवून दिलेला आहे, झटपट होते आणि अर्ध्या तासाच्या आता स्वयंपाक आपला रेडी होऊन जातो. तर घाई होत नाही मेन म्हणजे सकाळी. आता मी तेल ॲड करून आणि त्यात जिरं ॲड करून घेतलं आहे आणि जो ग्राइंड केलेला मसाला होता तो ॲड करून घेते आणि छान असं मिक्स करून घेणार आहे. तर मसाल्यामध्ये मी 1.5 चम्मच धणा पावडर घेतली आणि त्यानंतर गरम मसाला. हा मसाला मी घरीच केलेला आहे. तुम्ही ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर तुम्ही नक्की जाऊन बघा, नक्की लाईक करा. तर मसाला कसा आहे तिखटही नाही. आणि त्यानंतर मी 1 चम्मच भर लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर हळद टाकून घेणार आहे मी. आणि त्यानंतर आता बघू शकताय मसालाही छान असा आपल्याला लागलेला आहे. खाली छान असं फ्राय पण झाला आहे, तेलही सुटलं आहे त्याला बघू शकताय.
आणि त्याच टायमिंगला मी त्याच्यामध्ये हे मसाले पावडर ॲड करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकजीव करून छान असं ते परतून घेत आहे सगळे मसाले. त्यानंतर त्याच्यामध्ये धुतलेली मटकी मी ॲड करून घेतलेली आहे आणि बघू शकता हे छान असं एकजीव करून घेत आहे पुन्हा त्याला. मसाल्याला जितकं तुम्ही फ्राय कराल तितकं तो चांगला टेस्टी लागेल. आणि त्यानंतर त्याच्यात मी गरम पाणी करून टाकलेलं आहे. तर गरम पाणी शक्यतो घाला, गार पाणी घालू नका, कारण की आपण डायरेक्ट कुकरला लावतो. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला एकच शिट्टी काढून घ्यायची, जास्त काढायची नाही, एकच शिट्टी काढायची. आता कुकर लावून दिल्यानंतर मी चपात्या लाटायला घेत आहे. तर कणिक मिळलेलं ते पुन्हा एकदा परत मी त्याला मळून घेत आहे छान असं. तर बघू शकता ना ते त्याचा एक उंडा घेऊन मी एक चपाती लाटायला घेणार आहे. खरंच खूप हेल्दी आहेत ह्या चपात्या, कारण की कसं होतं मुलं व्यवस्थित जेवण करत नाही प्रॉपर आणि काही खात नाही, वरवरच खायला बघतात बाहेरचं शक्यतो जास्त. तर अशा पद्धतीने तुम्ही डेली जेवणामध्ये ज्या साध्या तुम्ही नॉर्मल चपात्या करता त्यापेक्षा अशा चपात्या करून तुम्ही बघा. तर तुम्ही बघू शकता एका साईडला शिट्टी पण झालेली भाजीची आणि मी गॅस बंद करून दिलेला आहे आणि मधोमध चहाही ठेवून दिला आहे, कारण की यांना आल्याला लगेच चहा लागतो आणि चहा चांगला उकळलेला पाहिजे असतो यांना. तर मी त्यासाठी लवकर ठेवून देते जेणेकरून चहा छान असा उकळत राहील मधल्या गॅसवर. तर मी चहामध्ये साखर चहापत्ती टाकून दिली आणि तवाही छान तापलाय आणि त्याच्यावर आता मी लाटलेली चपाती टाकून दिली. अशी झटपट कामं सकाळची करावी लागतात. तर चपाती अशी छान मी शेकून घेणार आहे, तेलाचे थोडंसं तेल लावून घेणार आहे. तर तेलामुळं चपात्या थोड्याशा कशा डब्यामध्ये नरम असतात, त्याच्यामुळे थोडंसं लाईट असं तेल लावून घेणार आहे. तेल लावून छान असं शेकून घेते मी. तर बघू शकता अशी सकाळची माझी गडबड असते. आज तरी एकच आहे भाजी त्याच्यामुळं, आणि आज श्रेयाची तब्येत बरी नसल्यामुळं त्याच्यामुळे ती गेलेली नाही आहे स्कूलला. तर शिवण्याचे त्याच्यामुळे शिवण्याला मी मटकी फ्राय करून देणार आहे. बघू शकताय हेल्दी चपाती रेडी. आणि आता परत दुसरी मी लाटून घेणार आहे. हे फक्त दोनच चपात्या नेतात डब्याला आणि शिवण्याला एक. तर त्यांच्या मी दोन चपात्या आणि शिवण्याची एक चपाती लाटून घेत आहे. यांना कसं आहे, यांना पातळ भाज्या लागतात आणि मुलींच्या चॉईस वेगळी आहे, त्यांना पप्पांची आवडीची भाजी नाही आवडत. त्यामुळे मला सकाळी सकाळी डबलच करावं लागतं, कारण की यांची पातळ भाजी वेगळी प्लस मुलींचे तर त्यांना धपाटे न्यायचे सिद्ध धपाटे, तर मेथीचे पराठे किंवा मग बटाट्याची वेगळी जिरा बटाटा किंवा स्लाईसवाला बटाटा. मी एक तुम्हाला स्लाईसवाल्या बटाट्याची रेसिपी नक्की दाखवणार आहे. तर बघू शकते अशा चपात्या मी आता करून घेत आहे. तर साक्षी आमची साक्षीला पण खायची होती, त्याच्यामुळे मी साक्षीसाठी पण एक लाटून ठेवते. तर सगळ्या अशा चपात्या मी लाटून घेत आहे पटकन, कारण की यांचा वेळ होत आलेला आहे. तर चपात्या झालेल्या आहेत माझ्या. आता पीठ पुन्हा झाकून सगळं एका साईडला करून पोळपाट वगैरे झाकून असं खाली मी ठेवून देते. सगळं लगेच किचन वाटा जागच्या जागी क्लीन करून घेते, कारण की नंतर मग मलाच सगळं आवरावं लागेल. त्यासाठी मी जागच्या जागी सगळं क्लीन करून घेते. आणि आता शिवण्याला मटकी फ्राय करून न्यायची, त्याच्यामध्ये तिला मीठ टाकून मटकी भाजून देत आहे. थोडंसं ऑइल मी मटकीत ॲड करून घेतलंय आणि मटकी छान अशी परतून घेत आहे. तर थोड्या वेळ मटकी मी बारीक गॅसवर झाकून दिलेली आहे. तोपर्यंत मी पटापट सगळी भांडी बेसिंगमध्ये टाकून देते. शिवा आली माझ्याकडं, मम्मी वेण्या घालून दे मला म्हणून पटकन. तर मी तिला म्हटलं थांब पप्पांचा चहा, आधी त्यांना चहा देऊन दे मग मी बसते तुझ्याकडं, कारण की डबा वगैरे सगळा आता प्रॉपरली झालेलाच आहे. तर आता बस डबा पॅक करायचा आहे आणि आता यांना चहा देऊन देते आणि मग तिच्या वेण्या घालून ती पण जाईल. आता याच्यात थोडंसं मी मीठ ॲड करून घेतलंय मटकीमध्ये, तर छान अशी परतून घेतलेली आहे. तर साहेबांचा चहा, कडक चहा रेडी झालेला आहे. तर आता मी काढून त्यांना तो देते. Thank you. Life is journey, not a race. Parde dao. Good morning, everyone. Today's thought is life is journey, not a race. Very good. Very good. Yeah. Cha, okay ka? Okay, pani le dil tu. Mast hai. Tera ta baguyat bhaji apni kashi zali le. तो वा मस्त छान अशी गावरान मस्त झणझणीत अशी भाजी रेडी झालेली आहे आपली, गावरान मटकी.
तर कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आता छान अशी कोथिंबीर मी धुतलेली ॲड करून दिलेली आहे आणि मस्त छान अशी तरी सुटलेली भाजीला तुम्ही बघू शकताय. याच्यावर मस्त फरसाण, कांदा, लिंबू घालून आणि पाव किंवा याच्यावर छान लागते. तर आता मी डबा पॅक करून घेत आहे त्यांचा. यांना टिफिनमध्ये नेहमी पातळच भाज्या लागतात. ते मला म्हणतात तू मला पाण्यासारखी का भाजी असे ना, पाण्यासारखी भाजी दे एकदम तरी चालेल मला, कारण की त्यांना कोरडं नाही आवडत दुपारच्या वेळेस. रात्रीचं हरकत नाही, दाळ भात असतो, दाळ भातावर चप देते मी. तर बघू शकता आता मी एका डब्यात भाजी आणि एका डब्यात ह्याच चपात्या, आपल्या हेल्दी चपात्या मी पॅक करून दिलेल्या. तर अशा प्रकारे होता आजचा लंच बॉक्स, आमचा सकाळचा टिफिन. तर तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर आता यांचा मी डब्बा पॅक करून देते. सील बंद डबा आहे हा, याच्यातून भाजी पडत नाही. तर मी अशा प्रकारे डबा पॅक करून आता हे निघत आहेत ऑफिसला. तर यांची चालली तयारी, तर डबा देते मी त्यांना आणि ते आता निघतील. बाय. हे खूप घाईघाई करायला लागले, कारण की त्यांच्या फ्रेंडचा त्यांना कॉल आला. ते म्हणाले की मी वाडीला थांबलेलो तर लवकर निघ, तर त्याच्यामुळं हे माझ्याशी गप्पा मारत बसले, त्याच्यामुळे उशीर झाला यांना. तर आता हे निघत आहेत, त्यांचे मित्र आहेत, ते दोघं सोबतच जातात. हे त्यांना वाडीवरनं पिकअप करतात, विश्रांतवाडीवरनं. तर अशा प्रकारे हे दोघं सोबतच बाईकवर जातात. तर आता हे निघत आहेत आणि आता सकाळी 8 ते संध्याकाळी 7, रात्री 7 साडेसातलाच घरी येणार आता. सो आता हे गेलेले आहेत ऑफिसला टिफिन घेऊन. आणि तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग सकाळचा, तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आता हे गेलेले आहेत शिवने, गेली स्कूलला. आता माझी जी आहे ती दिवसभरातली सगळी कामं तर ते नाही दाखवता येणार, कारण की ते दाखवायला गेलं तर ब्लॉग खूपच मोठा होईल, त्याच्यामुळे मला तुम्हाला जास्त बोर करायचं नाही आहे. तर असाच छोटासा ब्लॉग मी करत राहणार. तुम्ही तुम्हाला आवडला असेल तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर भेटूया परत पुन्हा एका नवीन अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.